सकाळच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी वैशाली आपले हार्दिक स्वागत करते. सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची. ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन साहित्यासह कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना. वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा, शेतकऱ्यांचे नुकसान. बसेसचे निवडणूक नियोजन पाहता प्रवाशी हैराण. जळगाव जामोद येथे वीज कोसळून दोन मुले गंभीर जखमी. निवडणूक कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी करावी लागली भटकंती. गुरुवारी संपन्न होणाऱ्या अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन साहित्यासह निवडणूक अधिकारी व कर्मचारी बुधवारी मतदान केंद्राकडे रवाना झाले. अकोला पूर्व व पश्चिमकरिता जिल्हाधिकारी कार्यालय व वसंत देसाई स्टेडियमवरून साहित्याचे वितरण करण्यात आले. अकोला लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा क्षेत्रात गुरुवार 18 एप्रिल रोजी मतदान होत असून गुरुवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. बुधवारी अकोला पूर्व विधानसभा क्षेत्र व अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्राकरिता शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसर व वसंत देसाई स्टेडियमवरून मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या पोलिंग पार्टीला ईव्हीएम बॅलेटसह सर्व साहित्याचे वितरण करण्यात आले. अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता मतदान प्रक्रिया पाहता विधानसभा निहाय तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम परिसरात साहित्याचे वितरण दिवसभर सुरू होते. सर्व पोलिंग पार्टी सायंकाळपर्यंत आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचून मतदानाची व्यवस्था करीत तसा अहवाल जिल्हा निवडणूक विभागाला सादर करतील. अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता विधानसभा निहाय अकोट 339, बाळापूर 346, अकोला पूर्व 311, अकोला पश्चिम 354, मूर्तिजापूर 401, रिसोड 334 असे एकूण 2085 मतदार केंद्र तयार करण्यात आले आहेत. या सर्वच मतदान केंद्राकरिता बुधवारी ईव्हीएम बॅलेटसह साहित्याचे वितरण करण्यात आले. गुरुवारी सकाळी 7 वाजतापासून या केंद्रावर अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता मतदान प्रक्रिया सुरू होईल. सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया घेण्यात येईल. अकोला लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना आरआरसी नेटवर्कद्वारे आवाहन करण्यात येत आहे की सर्वांनी आपल्या मताधिकाराचा प्रयोग करून देशाला सशक्त शासन देण्यासाठी सहकार्य करावे. मंगळवारी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिला, त्यामुळे जिल्ह्यात अनेक झाडे उन्मळून पडली तर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुपारी व सायंकाळच्या सत्रात ग्रामीण भागात वादळी वाऱ्याचा तडाखा अधिक प्रमाणात दिसून आला. मंगळवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या दरम्यान काही ठिकाणी गारपीट झाल्याने पिकाचे नुकसान झाले. 20 ते 25 मिनिटापर्यंत चाललेल्या अवकाळी पावसासह गारपिटीने बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर, तेल्हारा, बाळापूर तालुक्यात पिकांचे नुकसान झाले. बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर, दोनच, शेलू, निंबी, वडगाव, राहीत परिसरात अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा दिसून आला. या अस्मानी संकटामुळे रब्बी फळबाग व भाजीपाला पिकाचे प्रचंड नुकसान झाले. यासोबतच गहू, कांदा, पपई, आंबा, संत्रा, लिंबूसह भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे ग्रामीण भागात अनेक झाडे उन्मळून पडली. विद्युत तारा तुटल्याने रात्र अंधारात काढावी लागली. वादळी वाऱ्यामुळे कच्च्या घरांवरील टिनपत्रे उडून गेली. ग्रामीण भागात आंब्याच्या झाडांना आलेला मोहर गळून पडला. सध्या जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने नुकसानीचा सर्वे व पंचनामा संभव दिसत नाही. त्या कारणाने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. 20 ते 25 मिनिट आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अकोला लोकसभा निवडणुकीकरिता एसटी महामंडळाच्या अकोला विभागाद्वारे 275 बसेसचे नियोजन करण्यात आले, त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. याचा फटका प्रवाशांना सोसावा लागला तर अवैध वाहतूक धारकांनी याचा फायदा घेतला. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्याकरिता ईव्हीएम बॅलेट व व्हीव्हीपॅट मशीनसह निवडणुकीत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या अकोला विभागातून 275 एसटी बसेस
आरक्षित करण्यात आल्या. 17 आणि 18 एप्रिल या 2 दिवसांकरिता ह्या बसेस आरक्षित ठेवण्यात आल्या. अकोला व वाशिम जिल्ह्याकरिता ह्या बसेस उपयोगात येतील. एवढ्या मोठ्या संख्येने एसटी बसेस निवडणूक कार्यात व्यस्त झाल्याने एसटी महामंडळाचे वेळापत्रक कोलमडले आहे. अनेक भागातील एसटी बसेसच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत, त्यामुळे मुख्य बसस्थानकावर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अकोला मुख्य बसस्थानकावर काही तासानंतर एखादी बस दिसून पडत आहे, त्यामुळे प्रवाशांना भीषण गर्मीत बसची वाट पाहत उभे राहावे लागते. तासन तास वाट पाहिल्यानंतर ही बस येत नसल्याने प्रवाशी अवैध वाहतुकीकडे वळताना दिसत आहेत. याचाच फायदा घेत अवैध वाहतूक धारकांनी प्रवास भाडे वाढवून लूट केल्याच्या प्रकारातही वाढ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे शेतशिवारात वीज कोसळून 2 मुले गंभीररित्या भाजल्या गेली. या घटनेत दोन्ही मुले 60% भाजल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला. दोघांवर सध्या खामगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पश्चिम वराडात मंगळवारी वादळी वारा गारपिटीसह अवकाळी पावसाने तडाखा दिला. यावेळी वीज अंगावर कोसळून 2 जण ठार तर 2 गंभीररित्या जखमी झाले. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शिवारात वीज पडल्याने 2 मुले गंभीर जखमी झाली. जळगाव जामोद येथील सिद्धार्थनगर भागातील आर्यन बांगर वय 12 व अजय गोंधळे वय 15 हे दोघे शेतामध्ये गेले होते. दरम्यान विजांचा कडकडाट सुरू झाला, त्यामुळे दोन्ही मुले झाडाखाली उभी झाली. झाडावर वीज पडल्याने दोन्ही मुले भाजले गेली. भाजलेल्या अवस्थेत नागरिकांनी त्यांना स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती केले. दोघेही 60% जळाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी खामगाव रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या अकोला पूर्व विधानसभा क्षेत्राकरिता वसंत देसाई स्टेडियमवर निवडणूक साहित्य घेण्यासाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आणलेल्या कॅन रिकाम्या झाल्याने कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत होती. गुरुवारी होणाऱ्या अकोला लोकसभा मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेकरिता ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनसह इतर साहित्याचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालय व वसंत देसाई स्टेडियमवरून करण्यात आले. या ठिकाणी निवडणूक कार्यात लावण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना असुविधेचा सामना करावा लागला. येथे पाण्यासाठी कर्मचारी भटकंती करताना दिसून आले. वसंत देसाई स्टेडियमवर अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेसाठी हजारो अधिकारी व कर्मचारी मतदानासंबंधित ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन व साहित्य घेण्यासाठी आले होते. जिल्हा प्रशासनाद्वारे भीषण गर्मी पाहता या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाण्याच्या कॅनची व्यवस्था करण्यात आली होती, परंतु 11 वाजताच्या दरम्यान ह्या पाण्याच्या कॅन रिकाम्या झाल्या, त्यामुळे निवडणूक कार्यात लागलेल्या कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. 17 एप्रिल ते 18 एप्रिल उशिरा रात्रीपर्यंत या कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य बजावावे लागणार आहे. अशा वेळी या कर्मचाऱ्यांना संबंधित मतदान केंद्रांवर पाण्याची अडचण निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेता सर्व मतदान केंद्रांवर पाण्याची व्यवस्था करण्यात यावी अशी अपेक्षा निवडणूक कार्यात लागलेल्या कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता गुरुवारी सकाळपासून मतदान प्रक्रिया घेण्यात येत आहे. ही मतदान प्रक्रिया शांततेत संपन्न करण्याच्या उद्देशाने अकोला येथे SRPFच्या 2 तुकड्या तैनात करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील विविध केंद्रांवर हे जवान तैनात राहतील. अकोला लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया गुरुवार 18 एप्रिलला घेतली जात आहे. ही मतदान प्रक्रिया शांततेत संपन्न करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस प्रशासनाद्वारे आवश्यक बंदोबस्त लावण्यात येत आहेत. अकोला शहरातील संवेदनशील मतदान केंद्र व परिसरात SRPFचे जवान तैनात करण्यात येत आहेत. याकरिता धुळे आणि दौंड येथून SRPFची तुकडी बोलावण्यात आली. अकोला जिल्ह्यात ही कंपनी तैनात करण्यात येईल. SRPFच्या या कंपनीत 4 पोलीस अधिकारी सोबतच 99 पोलीस जवान आहेत, जे संवेदनशील मतदान केंद्रांवर तैनात राहतील. मतदान प्रक्रियेला शांततेत संपन्न केल्यानंतर SRPFची ही कंपनी पुढील आदेशापर्यंत अकोल्यात राहणार आहे. जिल्हा परिषद CEO आयुष प्रसाद यांनी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. देशाला सशक्त शासन देण्याकरिता मताधिकाराचा उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले. अकोला लोकसभा मतदारसंघात गुरुवार 18 एप्रिलला मतदान प्रक्रिया घेण्यात येत आहे. एक सशक्त शासन बनविण्यासाठी प्रत्येक वोट महत्वाचे आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासनाद्वारे एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदान केंद्रांवर कोणत्याही प्रकारची असुविधा होऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर सर्व प्रकारच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यावर्षी मतदान केंद्रावर मेडिकल किट्स अॅम्ब्युलन्सची सुविधा देण्यात येत आहे. गुरुवार 18 एप्रिलला सकाळी 7 वाजतापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया घेण्यात येईल. प्रत्येक मतदाराने आपल्या मताधिकाराचा प्रयोग करून देशाला सशक्त शासन स्थापित करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सिटी न्यूजशी बोलताना केले. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या देशी कपाशी बियाण्याला शेतकरी पसंती देत असून यावर्षी 40% बियाणे वाटपाचा निर्णय पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे घेण्यात आला आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेले 081 देशी कापूस बियाणे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरत असून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कृषी विद्यापीठाने यावर्षी 40 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान देशी बीटीच्या यशस्वी संशोधनानंतर पुढच्या वर्षी याच कृषी विद्यापीठाच्या 081 सह AKH5 AKH7 या बियाण्यांमध्ये बीटी जीनचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. दरम्यान यासाठी महाराष्ट्र बियाणे महाबीज महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या संचालक शास्त्रज्ञांसोबत पार पडली. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी देखील स्वतः विकसित केलेल्या 081 या वाणावर प्रयोग केले. बुटकी 140 ते 145 दिवसात लवकर येणाऱ्या या उथड ते मध्यम जमिनीसाठी योग्य असून या वाणाचे प्रात्यक्षिक घेतले तेव्हा एकरी 10 क्विंटल उत्पादन मिळाले आहे. यासाठी अतिघनता लागवड पद्धत वापरण्यात येऊन एकरी 40,000 झाडे लावण्यात आली. या कापसावर रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होत नसून 140 दिवसात हा कापूस काढला जात असल्याने कापूस काढलेल्या क्षेत्रावर दुबार पेरणी करता येईल हे विशेष. लोकसभा मतदारसंघाकरिता होणाऱ्या मतदानाच्या दिवशी नागरिकांच्या सुविधेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात 1950 हा टोल फ्री नंबर कार्यान्वित करण्यात आला आहे. मतदारांना काही अडचण तक्रार द्यावयाची असल्यास या नंबरचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाकरिता 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी नागरिकांच्या सुविधेकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अकोला यांचे कार्यालयात 1950 हा टोल फ्री नंबर कार्यान्वित करण्यात आला आहे. सदर टोल फ्री नंबर हा 24 तास कार्यरत राहणार असून मतदारांना काही अडचण अथवा तक्रार नोंदवायची असल्यास सदर दूरध्वनी नंबरवर नोंदविता येणार आहेत. तसेच निवडणूक विषयक काही माहिती हवी असल्यास सुद्धा सदर टोल फ्री नंबरचा वापर करता येणार आहे. या व्यतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य निवडणूक शाखेतील दूरध्वनी नंबर 0724 2 43 87 63 वर सुद्धा संपर्क साधून आवश्यक असलेली माहिती विचारता येणार आहे. तरी अकोला नागरिकांनी सदर सुविधेचा वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. एक नजर टाकूया आजचा सुविचार हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्स वर. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन साहित्यासह कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना. वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा, शेतकऱ्यांचे नुकसान. बसेसचे निवडणूक नियोजन पाहता प्रवाशी हैराण.
जळगाव जामोद येथे वीज कोसळून 2 मुले गंभीर जखमी. निवडणूक कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी करावी लागली भटकंती. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहो. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. मैथमेटिक्स पढ़ाना मेरा प्रोफेशन ही नहीं, मेरा पैशन है. और हमेशा ये कोशिश करना कि उसका स्कोर बढ़ता रहे, ये मेरा एम है. स्टूडेंट जब मेरे पास आता है तो ये मेरी जिम्मेदारी है कि उसका बेसिक से लेकर अंत तक पूरा मैथमेटिक्स मैं स्ट्रांग करूं और साथ साथ उसके सारे डाउट्स क्लियर करूं. सिलेबस में कौन सा पार्ट कितना इम्पोर्टेंस रखता है, उसका वेटेज कितना है और उसे कितना समय देना चाहिए, यहाँ से लेकर तो एग्जाम्स देने तक ये सारी चीज़ें इम्पोर्टेंस रखती हैं. सभी एंट्रेंस एग्जाम्स ऑनलाइन होने के कारण पूरा साल ऑनलाइन एग्जाम की तैयारी करवाना ताकि स्टूडेंट ज़्यादा से ज़्यादा स्कोर कर सकें. स्टूडेंट को मोटिवेटेड रखना और उसका लेवल हमेशा बढ़ाते रहना, आई थिंक इट इज़ द बेस्ट थिंग दैट अ टीचर कैन डू फॉर अ स्टूडेंट. FA Khan Sir's Message Coaching Classes. Toshniwal Layout, Opposite Water Tank, Akola.